तर त्या बिरसा मुंडाच्या प्रतिमेला आणि त्यानंतर मी विनंती करेन त्यांना की आपण नाल व्हायचा आहे. ही एक धरत्याबा बिरसा मुंडा यांचे जे विचार आहेत त्याने दिलेला उलगुलांचा नारा आहे तो नेहमी आपल्या स्मरणात राहील आणि त्याची जी चळवळ आहे ती आपल्याला पुढे चालवायची आहे. अमर रहे अमर रहे बिरसा मुंडा अमर रहे अमर रहे अमर रहे बिरसा मुंडा अमर रहे. त्यानंतर मी विनंती करेन माननीय जयेंद्र धुल्ला सर आपल्या शोभेस्तरी आपण नारायण भाई सर जिल्हा परिषद सदस्य पालघर सन्माननीय जयेंद्र धुल्ला सर होऊन गेला होता. तर जयंत्र दुबला सरांच्या माध्यमातून इथे माझा नारळ वाहिला जातो. एक मानवंदना आहे आपल्या तर त्या त्यांची जी आठवण आहे ती आपल्या स्मरणात राहील. त्यानंतर डोंगरे सगळ्यांना विनंती आहे की आदिवासी एकता परिषदेची जी परंपरा आहे की ज्या धरती मातेवर सगळा जीवसृष्टी उभी आहे नऊ जून बिरसा शहीद शहादत दिवस आहे आणि आज तो आपण वांदगाव इथे त्याच्या निमित्ताने जनतेला आहे. तर थोडेसे पुरस्कार माझ्याकडे आहे, बोलणार नाही, थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. आज बऱ्याच दिवसापासून आम्ही मीटिंगवर मीटिंग घेत होतो. पावसाचं वातावरण आहे, शेतीचे काम आहे, तरी सुद्धा आपण इकडे सगळे वेळात वेळ काढून आलेले आहे. कार्यकर्त्यांनी या दिवसाला महत्व दिलेलं आहे आणि त्या दिवसानिमित्त आपण आलेलो आहे. खरोखरच मी सुद्धा हा नऊ जो शहद दिवस हा पहिल्यांदा तिथे साजरा करतो आणि तो वांगावला आणि जे काय आहे ते आदिवासी परिस्थिती नीट जी काय होती आणि आम्ही जो काय शिकले हा वांगावमधून आपण शिकले आणि हा एवढा मोठा जे आपण कामाचं स्वरूप इथे घेतलेलं आहे तरी नक्की येणारा काळ वांगावमधील कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त तसेच पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना एक जोर भर बळ मिळेल की आज सुद्धा असं बिरसा मुंडा खरोखरी लहान मुलांच्या नावावर गेलेलं आहे. खरोखर त्यांचं काम खूप मोठं आहे. लांबूच पकडा जरा माईक. जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा. बिरसा मुंडा करे पुकार उल गुलाल उल गुलाल. बिरसा मुंडा करे पुकार उल गुलाल उल गुलाल. बिरसा मुंडा करे पुकार उल गुलाल उल गुलाल. आज त्यांना किती उपाध्या द्याव्या तेवढ्या कमी आहेत. क्रांती सूर्य क्रांतीवीर धरती आबा बिरसा मुंडा
ह्यांना फक्त वयाची 25 वर्ष एवढा जीवन काळ मिळाला आणि त्या माणसाने जे काम केलेलं आहे त्या 25 नाही तर येणारी हजारो वर्ष ते कधीच कोणी विसरू शकणार नाही. आणि अशा महान क्रांतीवीरांचा आज 124वा शहादत दिवस आहे. आज 124 वर्ष झालेले पण बिरसा आमच्या अंगातून नसातून अजिबात कमी झालेला नाही, तो अजून वाढणार आहे. आणि असं एक व्यक्तिमत्व आज फक्त भारतात नाही तर ह्या साता समुद्र पलीकड अमेरिका असेल, ब्रिटन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, आज बिरसाचं काम आहे ते पूर्ण जगभर पसरलेलं आहे. कारण बिरसा आज एक व्यक्तिमत्व असं होत की त्याने फक्त तीर कामता घेऊन लढाई नाही शिकवली तर माणूस म्हणून जगायला सगळ्यांना प्रेरणा दिली. आणि लोकांचा एक बोर्ड गैरसमज आहे की हे फक्त बिरसा मुंडा आदिवासींसाठी लढले अशातला भाग नाही. कारण ब्रिटिशांविरुद्ध लढत असताना सर्व समाजाचं नेतृत्व बिरसा मुंडांनी केलेलं आहे. आणि हा विचार तुम्हाला कार्यकर्त्यांना घेऊन जायचा. मला कधी कधी खंत वाटते सगळे लोक आदिवासी आमच्या जवळ पाहिजे जवळ पाहिजे म्हणून सांगतात पण जेव्हा वेळ येते तेव्हा पॅसिफिक जातीमध्ये त्यांना वाटलं जातं की बिरसा मुंडा म्हटलं फक्त आदिवासींचा लीडर आहे. आज आम्ही आंबेडकर जयंती करतो, गांधी जयंती करतो, सावरकरांच्या जयंती करतो, तिथे सगळ्या समाजाचे लोक असतात. पण आज आम्ही बघतोय बाजार भरलाय, लोक हिंटा फिरत आहेत आणि ज्या माणसामुळे आम्हाला इथे अस्तित्व मिळालेलं आहे त्यांचं आम्हाला सोल्युशन नाही हे खरं आहे. पण अजिबात आम्ही त्याबद्दल सांगायचा मुद्दा असा आहे की बिरसांचे जे विचार आहेत ते अतिशय महान आहेत. आणि म्हणून मी सांगतो की कुठलं संविधान वाचायची गरज नाही आहे तुम्हाला. जरी बिरसा मुंडाला समजून घेतलं त्या बिरसा मुंडाच्या शिकवणीमध्ये चोरी करायची नाही, भीक मागायची नाही, पशु पक्षासारखं मिळून मिसळून राहायचं. त्यांनी शब्द वापरलेला आहे कोणीही प्रकार तिसरा म्हणजे कुठल्याही प्रकारची नशापान ही समाजाला घातक आहे. अंधश्रद्धेवर त्यांनी गाला घातलेला होता आणि हर प्रकारच्या बाजूने बिरसाने एक क्रांतीची मशाल पसरवलेली आहे. आणि म्हणून मी सांगतो की तीर कांटा घेऊन फक्त त्याने लढाई नाही केली तर माणूस म्हणून जगवायला शिकवलेला आहे. तर असा हा महान क्रांतीवीर हा आपल्या नशेतून कधीच जाणार नाही. आणि म्हणून त्यांची ही जय आजचा जो काही शहादत दिवस आहे तो आपण इथे साजरा करतोय असं बऱ्याचशा आपल्या कार्यकर्त्यांनी सांगून दाखवलं की आजही माझ्याकडे फोटो मी सांभाळून ठेवलेला हा बोर्ड ही साक्ष आहे की 2011 तिथे आम्ही ही जमीन सोडवली. 2010 त्याच्यानंतर आम्ही हा बोर्ड स्थापन केला. बरेच वारा पावसाळे गेले, सगळ्या गोष्टी झाल्या पण आजही टिकून आहे. आणि म्हणून तो बोर्ड साक्ष आहे आणि म्हणून आम्ही त्याला कधीच जाणू दिलं नाही. तिथे काम सुरू होतं, सगळ्या गोष्टी सुरू होत्या पण आमची सतत त्याची जो नजर होती आम्हाला ते पुन्हा उभं करायचं आहे. आणि आज मला समाधान आहे की कालच मी करून दाखवलं कार्यकर्ते उद्या एकही कार्यकर्ता नाही आला तरी आम्ही 4-5 लोक करणार. हे जे काही स्मारक उभं राहिले ती भविष्याची मुख्य आठवण असणार आहे, शिदोरी असणार आहे. त्यामुळे बिलकुल नाराज व्हायचं नाही. आणि असं समजू नका की आम्ही 10-15 लोक हे ज्या लोकांनी सगळ्यांनी मेसेज घेऊन गेलेले आहेत हे बाजाराची हजारो लोक आलेले आहेत की त्यांनाही नजरेला पडलेलं आहे की इथे काहीतरी राहिलेला आहे. आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे आणि व्हॉलंटरी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात कार्यकर्त्यांनी बरेच लोक डिस्कस करत आहे एवढी लोक खरं त्या लोकांचा प्रश्न नाही, तुम्ही जिवंत आहात हे माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. आणि लोकांनी बघितलेलं आहे पण हा लढा आपल्याला अधिकता पुढे घेऊन जायचा आहे. आणि म्हणून विचार होता त्याचपर्यंत आपण बिरसा मुंडा चौक लिहिला पण त्याच्या पुढे एक शब्द जोडला की क्रांती चौक. इथून क्रांती या क्रांतीची सुरुवात आम्ही केलेली आहे. हा जो संघर्ष तुम्ही सांगतात जसं आता जयंद्रने सांगितलं की वेळ होता, हो वेळेच होतो की आम्हाला काही समज नव्हती. आम्हाला एवढं अक्कल होती बाबा कुठेतरी सुमन काठ्या आणि त्यांच्या परिवार अन्याय झालेला आहे ती जमीन आम्हाला सोडवून द्यायचे. आणि त्या सोडवण्याच्या लढाईमध्ये आम्ही लढता लढता शिकत गेलो आणि हा संघर्ष आज इथेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. एक ती सुरुवात होती कारण बाय प्रोफेशन मी डॉक्टर होतो, माझं क्लिनिक तिथे होतं. लोक वेड्यात काढायचे आणि डॉक्टरला क्लिनिक चालवायचं सोडून हे लोकांच्या भांडणी करत बसलेलं आहे. ठीक आहे, जेही करत असतो आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्या क्रांती आजपर्यंत टिकलेली आहे आणि येणाऱ्या काळात ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि म्हणून ही प्रतीक आज आम्ही इथे सुरुवात केली. त्या वेड्यापणामध्ये पानगावचा एक बिरसामुंडा चौक उभा केला, त्यानंतर चारोटीचा एक झलकारी चौक उभा केला, काही पुढे जाऊन परत अजून काशाला परत एक बिरसामुंडा चौक उभा केला, पुन्हा आम्ही गाणीवीरसारख्या ठिकाणी सही स्मारक उभं केलं काशा. आणि इव्हन आता खुंबळ्याला आम्ही तंट्या मामाच्या नावाने चौक उभा केला. ही प्रतीक आहे, ही लढ्याची प्रतीक आहे. आणि माझं नेहमी सांगणं आहे ही प्रतीक आहे पण त्याच्या मागचा विचार हा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून लोक जयंत्या साजरा करतात,
जयंती तर ठीक आहे, शहादत दिवस साजरा केला पाहिजे की त्याच्या मागची भावना काय, बिरसांनी जे काही बलिदान दिलेलं आहे ते आपण आठवलं पाहिजे. वयाच्या 25व्या वर्षी अक्षरशः आमच्या क्रांतीवीरासोबत जे छळ केला गेला त्याला योग्य रीतीने ट्रीटमेंट दिली गेली नाही की ज्या पद्धतीने, कारण तो राजकीय कैदी होता, त्याला राजकीय राजद्रोहाचा खटला चालवला पाहिजे होता, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावरती विष प्रयोग केला गेला आणि त्यांना जेलमध्ये मारलं गेलं. ही खूप वाईट परिस्थिती आहे. ह्या पद्धतीने आमच्या क्रांतीवीरावरती जो अन्याय झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही जी प्रतीक आहे हे जसा प्रतिकार स्वरूप होता आम्हाला समोर दिसलं त्याने लागू केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जसं सांगितलं जयंद्रने की आम्ही अजून ह्याच्या पद्धतीने चांगलं मोठं उभं करणार आहोत आणि प्रत्येक कार्यकर्ता इथे महत्त्वाचं आहे, कोणी लहान मोठा नाही, सगळ्यांचा. आणि आदिवासी एकता परिषदेने जो विचार सगळ्यांसमोर ठेवलेला आहे, सगळे समान आहोत, म्हणजे लहान मोठा नाही, प्रत्येकाचं योगदान आहे. आणि मी नेहमी सांगतो की लोकांना अमाऊंट जर सांगितली 10,000 रुपये, त्याच्यातला 1 रुपया जरी कमी केला तरी त्याची किंमत होते 9,999, की 10,000 होत नाही. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे. लहान मोठा ठीक आहे, कामाने तुम्ही इकडे तिकडे असाल पण सगळे सारखे आहेत, सगळ्यांचं योगदान आहे. नाहीतर मग त्या बिल्डिंगला काही अर्थ राहत नाही, एक जरी वीट निघाली तर हळूहळू ते निघत जातं. आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार आपण घेऊन चालला पाहिजे. आणि दिवसाचे खऱ्या अर्थाने आपण शहादत दिवस साजरा करतोय पण त्याचे विचार, त्या क्रांतीवीरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जो जल जंगल जमिनीचा लढा आहे, आदिवासींच्या अस्तित्वाचा लढा आहे, तो आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि त्यानिमित्ताने ह्या शहादत दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांना श्रद्धांजली जी होईल की त्यांचे विचार लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. आलो पाया फोडले नारळ फोडलं आवडं नाही, तर त्यांचे विचार लोकांपर्यंत घेऊन गेले पाहिजे. लोकांसाठी आम्ही काहीतरी कामाला आलो पाहिजे, विचार लोकांमध्ये घडला पाहिजे. म्हणून प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. काल रात्री बॅनर लावत असणार बरोबरच महेश खरंच म्हणलं पाहिजे की खूप डेअरिंग लागते, कारण त्या सिंगल स्ट्रीवरती वरती चढलं, त्याच्यासोबत जो दुसरा एक कार्यकर्ता होता ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याचं घाबरून गेला, अरे एवढ्या उठ कसं काय करायचं. खरंच आपल्या कार्यकर्त्यांना मानलं पाहिजे. कंपनी आहे, तांडीव आहे, आडी आहे, सगळ्या लोकांनी ते खूप मेहनत केली, प्रत्येकाने ते योगदान दिलं आणि म्हणून हे इथे उभं राहू शकतो. जयंद्रला सांगितलं त्याने एका शब्दावरती आपल्याला ते बॅनर उपयोग करून दिला आणि आता येणाऱ्या जणांना दिसणार आहे. काहीतरी एक पोस्टर आहे की ते लोकांच्या डोक्यामध्ये जाणार आहे आणि ही गोष्ट आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची. प्रत्येक जण आभारास पात्र आहे, म्हणजे आभार सांगणारे आपलं कर्तव्य आहे. आणि ही जी जबाबदारी घेऊन तुम्ही आज उपस्थित झाला आणि 124 सहा दिवसानिमित्त एकत्र आलो आणि आपला मॅसेज खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत गेला आहे आणि माझ्या मनानुसार समाधानी आहे. हे आज आपण काम करतोय त्याचा निश्चित चांगलं पुढे काहीतरी आउटपुट निघणार आहे. त्या निमित्ताने तुम्ही आला, सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. त्यांना जोहार, चिंता.